आगामी विधानसभेत आमची काँग्रेस सोबत जाण्याची इच्छा नाही. काँग्रेसच्या वागणुकीत अजूनही फरक नाही. काँग्रेस आघाडीसाठी लोकसभेसारखंच वागतंय असा आरोप प्रकाश आंबेडकर यांनी काँग्रेसवर केलाय. आम्ही काँग्रेसला प्रस्ताव दिलाय मात्र ते कुठल्याही प्रकारचा प्रतिसाद देत नाही असं म्हणत भारिपचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी काँग्रेस सोबत युती करणार नसल्याचं म्हटलं आहे. आगामी विधानसभेची तयारी आणि भारिपची स्पष्ट भूमिका स्पष्ट करण्यासाठी प्रकाश आंबेडकरांनी मुंबईमध्ये पत्रकार परिषद घेतली होती. यावेळी त्यांनी विविध मुद्द्यांवर पत्रकारांशी संवाद साधला. फॉर्म भरण्याच्या शेवटच्या दिवसापर्यंत आमचा एमआयएम सोबत युतीचा प्रयत्न राहील अशी भूमिका आंबेडकरांनी घेतली आहे. तर आमचा फुटबॉल होऊ नये म्हणून गणेश विसर्जनाच्या नंतर आमची यादी जाहीर करू असंही त्यांनी यावेळी स्पष्ट केलं आहे. 3-4 महिने काँग्रेस आम्हाला खेळवत राहिली आणि या ना त्या कारणाने त्यांनी युती करायचं त्यावेळेस टाळलं. वंचित बहुजन आघाडी लोकसभेच्या निवडणुकीमध्ये स्वतंत्र गेली आणि वंचित बहुजन आघाडीने महाराष्ट्रामधली आपली ताकद त्या ठिकाणी दाखवून दिली. विधानसभेच्या निवडणुकीच्या अगोदरही आणि आत्ताही काँग्रेसच्या वागणुकीमध्ये काही फरक नाही अशी परिस्थिती आहे. वंचित बहुजन आघाडीचा पाठिंबा आहे का? आणि असेल तर उद्या आमची बैठक घडवा. दुसऱ्या दिवशी आमची असणारी बैठक झाली. प्रस्तावही त्या ठिकाणी देण्यात आला आमच्या वतीने. त्या प्रस्तावाचा अजूनही उत्तर आम्हाला आलेलं नाही. गणपती विसर्जनानंतर इलेक्शनचा कार्यक्रम जाहीर होईल. आम्ही आता काँग्रेसबरोबर जाण्याच्या इच्छेमध्ये नाही. आमच्या लक्षात आलेलं आहे की तेव्हा आमचा फुटबॉल होऊ नये ह्या विधानसभेमध्ये, म्हणून आम्ही आता युती करण्याच्या इच्छेमध्ये नाही. गणपती विसर्जनानंतर आमची यादी आम्ही असणारा जाहीर करू. मी अगोदरही म्हणत आलेलो आहे की ब्लॅकमेलिंगचं राजकारण ह्या ठिकाणी चाललेलं आहे. प्रचंड स्किलफुली असणारा बीजेपी त्या ठिकाणी करते.